असे मला माहितीच आहे आपले जजेस काय आहे इंडियन आयडल मराठीची टॅगलाईन काय अभिमान देशाचा आवाज महाराष्ट्राचा त्यामुळे इकडे सगळं खूप ग्रँड खूप मोठं आहे त्यामुळे त्याला साजेसे आपले जजेस आहे ज्यांनी शून्यातून आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि हे हॉलिवूडच्या स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचले असे द ग्रेट म्युझिक डिरेक्टर्स अजय गोगावले आणि अतुल गोगावले हे आपल्या इंडियन आयडल मराठीचे जजेस आहेत आपल्या जजेसच अजय गोगावले आणि अतुल गोगावले मला खरंच ना मी यांना ह्याच्या आधी काही वेळेला इंट्रोड्यूस केलंय पण मला प्रत्येक वेळेला खरंच तितकाच मनापासून आनंद कौतुक आणि प्रेम वाटतो तुमच्या दोघांबद्दल थँक्यू सो मच फॉर बिंग सो ग्रेट जस्ट सिम्पली थँक्यू खरंच मला आय एम शुअर की प्रेक्षकांना पण उत्सुकता असणार आहे आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे कारण तुम्ही खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरती परीक्षकांच्या भूमिकेत येत आहे मला स्वतःला तुम्हाला बघताना खूप उत्सुकता वाटते की तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही मुलांना कसं भूमी कराल तर खूप वर्षानंतर पुन्हा या खुर्चीत बसल्यावर तुम्हाला दोघांना कसं वाटतंय सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल खरोखर मनापासून स्वागत आणि सोनी मराठी म्हणजे आमच्यासाठी अजय भाळवणकर आणि अमित फाळके यांनी प्रत्येक वेळी आम्हाला थोडक्यात मला असं सांगायला की आमच्यावर जरा जास्तच त्यांचं प्रेम आहे आणि जास्त विश्वास दाखवला जेव्हा हे ठरलं सोनी मराठीवर इंडियन आयडल करायचं तर मला कन्सेप्ट म्हणूनच खूप आवडलं आम्ही करणारे का नाही करणारे यापेक्षा एक मराठी भाषेसाठी एक हा मंच डेडिकेटेडली येणार आहे म्हणूनच मला आवडलं आणि मग नंतर असं ठरव असं त्यांनी सांगितलं की तुम्ही जज करा मग आता या सगळ्या गेल्या 1.5 वर्षानंतर सगळे शोज बंद आहेत सगळे इंडस्ट्री बंद आहे त्या 1.5 वर्षानंतर एवढं डिप्रेशनमधून अख्खं जग जात असताना हा एक कुठेतरी पॉझिटिव्ह दिवा एक मला वाटला आणि आम्ही लगेच हो म्हटलं कारण हा एक पहिल्यांदाच म्हटलं तरी प्रादेशिक भाषेमध्ये हा शो येतो आणि आपल्याला ही खरोखर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची मानाची गोष्ट आहे ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आय वुड लाईक टू से एवढा मोठा ब्रँड आहे इंडियन आयडल मुळात आयडल हा इटसेल्फ एक इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि असा इंटरनॅशनल ब्रँड इंडियात आल्यानंतर जेव्हा एक आनंद झाला होता त्याचा पहिला विनर आपला मराठी माणूस होता अभिजित सावंत अभिजित सावंत जेव्हा इंडियन आयडल बनला त्याही वेळेला इतकाच आनंद आम्हाला झाला होता जो ऍक्च्युली आता इंडियन आयडल जेव्हा मराठीत येत आहे तेव्हा जो सुद्धा तितकाच आनंद आहे ही फार मानाची गोष्ट आहे आणि फार चांगली गोष्ट आहे बिकॉज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या गावात शेतात वावरात साध्या साध्या झोपडपट्टीमध्ये कुठल्या कुठे कुठे इतकं अमेझिंग टॅलेंट घडलेलं आहे साधारणपणे असं मला भीती वाटते किंवा काही वेळेला छान वाटतं कदाचित इंडियन आयडल मराठीत आलं नसतं तर ही सगळी मुलं इथे आली नसती आणि अजून आनंद या गोष्टीचा वाटतो की इंडियन आयडल आल्यामुळे कदाचित ती मुलं इथे आली सुद्धा खऱ्या अर्थाने मैथन होणार आहे असं वाटतं इनफॅक्ट पुढचा प्रश्न तुम्ही विचारणार तर त्याचं उत्तर तुम्ही थोडक्यात दिलेलं आहे की आपले जे फायनलिस्ट आपल्याकडे आहेत किंवा ओव्हरऑल ऑडिशन पासून तुम्ही ज्या मुलांचं गाणं घेतलं तुम्हाला आत्ताच्या टॅलेंट बद्दल काय वाटतंय आपल्याकडे जी मुलं आहेत त्याच्याबद्दल काय खूप आनंद वाटतोय कारण इथून पुढच्या म्हणजे बाकीच्या जगामध्ये ज्या पद्धतीचं गाण्याकडे बघितलं जात आहे कमर्शियल आस्पेक्ट आहे ते आहे पण या मुलांना बघितल्यानंतर एका गोष्टीची खात्री झाली की पुढच्या काही पिढ्यात मराठी संगीताचा प्रवास अतिशय सुखाचा असेल कारण ही मुलं जरी नवी नवी काही काही येत असले ना तरी यांनी आपल्या मातीतली गाणी सोडलेली नाही आहेत आपली पारंपरिक म्हणा क्लासिकल गात आहेत फोक गात आहेत तर हे कुठेतरी खूप बरं वाटतं
खूप छान वाटलं. अजून एक मला नक्की सांगावंसं वाटेल की इंडियन आयडल मराठी म्हणजे इंडियन आयडल इतका मोठा शो आहे, तर इंडियन आयडल मराठीमध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटते नॉन महाराष्ट्रीय मुलांनी पण मराठी गाणी गाऊन गेले ऑडिशनला. केरळ, युपी, एमपी, बिहार इथली मुलं आली होती आणि त्यांनी मराठीमधून गाणी शिकली. सो मराठी संगीताचा हा रीच कुठपर्यंत पोहोचला हे बघून पण खूप बरं वाटलं. सर पहिल्यांदाच आयडल मराठीमध्ये येत आहे, तर कसा अनुभव राहिला आपला आणि याच्यासाठी आपण आपल्याला काय मेहनत घ्यावी लागली आणि हे का करावं असं वाटलं? मेहनत असं काही नाही करायला लागलं, मेहनत फक्त एक सगळ्यात पहिली अभिमानाची गोष्ट आहे की इंडियन आयडलसारखा मोठा हा जो शो आहे देश विदेशामध्ये गाजला, तो मला नाही वाटत ह्या आधी कुठल्या प्रादेशिक भाषेमध्ये आला. आणि तेच मला तो ते कसं असतं ना, तो हा या इंडियन आयडलची क्रेज इतकी आहे की फक्त मराठीमध्ये असल्यामुळे फक्त महाराष्ट्र बघेल असं नाही मला वाटत, हा पूर्ण देश हा कार्यक्रम बघेल, फॉलो करेल. आणि आमच्यासाठी आम्ही जज करतो आहे म्हणून नाही, एरवीसुद्धा इंडियन आयडल मराठी जर आलं असतं तरी आम्हाला खूप आनंद झाला असता, कारण हे हा कार्यक्रम खूप फॉलो करतात आणि आम्ही जे करतो त्याच्यामध्ये मेहनत इतकीच आहे की त्याचं म्युझिकलिटी ही तशीच राहावी, म्युझिकलिटी आणि त्याची प्युरिटी कार्यक्रमाची आमच्या सगळ्यांमधून कंटेस्टंटमधून त्या तुमच्यापर्यंत पोचावी आणि एक अशा पद्धतीचा एक जेन्युइन प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत. 14 रत्न निवडताना किती कसरत घ्यावी लागली? कसरत म्हणजे तुम्ही काय आहे, तुम्ही हे 14 ऐकलेत, जे आम्ही ऐकलेत ना त्याच्यामधले पण ह्याला काढायचं का त्याला काढायचं का त्याला काढायचं, शेवटी 12 होते तर आम्ही रिक्वेस्ट केली चॅनलला की ॲटलिस्ट अजून 2 करा, कारण अदरवाईज ते मग तो सीझन 1-1 वर्ष चालला असतो. ही जी काही 14 रत्न जे आपण निवडलेत, तर काय सांगाल की महाराष्ट्रामध्ये जे टॅलेंट आहे हे खरंच किती छान आहे आणि काय कसं वाटलं तुम्हाला? महाराष्ट्र सगळीकडून वेगवेगळ्या टॅलेंटने संपूर्ण आहे, म्हणजे आजपर्यंत याची कधी कमी नव्हतीच, पण आत्ता पुन्हा एकदा नव्याने असं जाणीव झाली की खूप जास्त अगदी दऱ्याखोऱ्यात जसं म्हणतो ना तसं निरनिराळ्या गावांमध्ये अगदी गावकुसामध्ये अगदी छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा इतकं छान सुंदर टॅलेंट आहे. डझंट मॅटर लोक शिकले आहेत किंवा नाही, पण ते गात आहेत फार छान आणि जे गाऊन तुम्ही पण आता सगळ्यांनी ऐकलं असेल ते ऐकल्यानंतर जे आपल्याला छान वाटतं ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसतं टॅलेंट आपल्या चौकातलं एक छान माझा किंवा माझा भाचा पुतण्या गातात तसलंवालं नाही आहे, कौतुकाचं नाही आहे, अरे वा वा छान करतो तसं नाही, सिरियस चांगलं टॅलेंट आहे, त्यामुळे दे डिझर्व दिस ग्रँड स्टेज. रियालिटी शो म्हटलं की म्हणजे आता मराठी आहे सो हिंदी पण गाणी येणार आहेत त्याच्यामध्ये, तर काही ठिकाणी असं होतं की मराठी शो आहे आणि हिंदी गाणी घेतली जातात असं प्रत्येक वेळी ट्रोल केलं जातं, सो यावेळी तुम्ही काय सांगाल की नाही? बघा आम्हाला ना, आम्ही जेव्हा म्युझिक आम्ही नेहमी म्हणतो आमच्या भाषा ही त्या प्रदेशापुरती आहे, संगीताला कुठलीच भाषा नाही, त्यामुळं आम्ही असा भेदभाव करत नाही की हिंदी म्हटलं आम्हाला तमिळ म्हटलं तरी चालेल. नाही आणि गाण्याने काय त्याने गाण्याच्या भाषेने गायकी नाही ना सिद्ध होत, गायकी गायकाच्या ॲबिलिटीने सिद्ध होत, त्याने हिंदी गावं मराठी गावं नायजेरियन गावं डझंट मॅटर, आम्ही त्याची आम्ही माणूस मराठी आहे ना, तो चांगलं गाणं की नाही एवढं पाहणार, इम्पॉर्टंटली आम्ही हिंदी पिक्चर करतोच ना, सो डझंट मॅटर. मग हे नाही असं थोडी होतं की तुम्ही असं म्हणणार का आम्हाला की नाही अजय तुम्ही फक्त मराठीच बोलता, तुम्हाला पण असं वाटतं ट्रोल करताना हेही विचार करा, मला एक छान वाटतंय आत्ता हे सांगायला, ट्रोल करताना हाही विचार करा की तुम्ही हिंदी पिक्चर पाहत नाही पाहता ना, मग ही अपेक्षा फक्त कलाकारांकडनं करणं चूक आहे, असं असेल तर तुम्ही फक्त मी मराठी पिक्चर बघीन असं शपथ घ्यायला पाहिजे, असं नाही होत, कला ही सगळीकडनं असते आणि जिथून म्हणजे आपण आपल्या आमच्या घरातसुद्धा आजही आपल्या घरात बघा आपण नार्कोसुद्धा बघतो, एक भाषा कळत नाही आपल्याला काही नाही का कळत ना काही कळत नाही आपण बघतो कसं चांगलं आहे, तिकडून जी चांगली गेलेली गोष्ट जी आहे ना ती फेमस झाली म्हणून नाही बघत, ती बघतो म्हणून फेमस होते, हे लक्षात घ्या. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा परदेशामध्ये लंडन पबमध्ये चिंगाट वाजले होते त्यांनी असा भेदभाव केला असतो तर काय काय झालं नाही, आम्ही इंग्लिशच वाजवलो, जे चांगलं आहे ना त्याला वेलकम करा, माझे हात जोडून विनंती, जे चांगलं आहे त्याला वेलकम करा, त्याला साच्यात बसवू नका. सर्वांना खूप तुमचा अभिमान आहे की तुम्ही मराठीतून आज आपलं नाव खूप मोठं केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्व तुमच्या दोघांचाही खूप खूप मनापासून मी आधी आभार मानते आणि तुम्हाला खूप छान शुभेच्छा. थँक्यू.